नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की माजी सैनिक यांच्यासाठी जी एक नवीन योजना सुरू झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये, की जेव्हा आत्ता एक 29 तारखेला एक मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये भरपूर असे निर्णय घेण्यात आले आणि त्या निर्णयामध्ये हा एक निर्णय होता की आपल्या माजी सैनिकांसाठी जी काही योजना याआधी चालली होती, फक्त त्या योजनेचं नाव बदलण्यात आलं आणि ती त्यात थोडेफार बदल करण्यात आले। ती योजना काय आहे आणि ते कशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करणार आहे याबद्दलचा मित्रांनो हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या विषयाकडे। त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात फौजी महाराष्ट्राचा आपला चॅनेल। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर सैनिकांची संख्या भरपूर आहे आणि त्यामुळे सरकारने एक वेगळं धोरण आखलेलं आहे की सैनिकांनाही खूप साऱ्या योजनांचा फायदा घेता यावा। ऑलरेडी भरपूर साऱ्या योजना सैनिकांसाठी आहेत, त्यापैकीच ही एक योजना म्हणजे काय केलं त्यांनी, राज्यात आपल्या कायम जे वास्तव्यास आहेत, म्हणजे जे आपले सैनिक आजपर्यंत जे वास्तव्य करतात कायमचे, त्यामध्ये जे माजी सैनिक होते, म्हणजे जे रिटायर झालेत किंवा काही कारणांनी घरी आहेत रिटायरमेंट घेऊन, किंवा ज्या महिला आहेत, ज्या विधवा आहेत सैनिकांच्या, त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नगरविकास आणि ग्रामविकास हे मिळून आपल्याला एक योजना चालू होती। ती म्हणजे आपल्याला घरपट्टी माफत होती। घरपट्टी म्हणजे तुम्ही माहीत असेल की जे आपल्याला निवासी मालमत्तेचा जो कर असतो, म्हणजेच आपण घरपट्टी म्हणतो त्याला गावच्या भाषेत किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये, ती त्यांना माफ होत होती। पण यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी एक निर्णय घेतला की जे ग्रामविकास आणि नगरविकास यांना एकत्र केलं आणि त्या एकत्र करून त्या योजनेला असं नाव देण्यात आलं की माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचं त्या योजनेला नाव देण्यात आलं। त्यामागे उद्देश काय आहे अजून समजलेलं नाही आहे मित्रांनो, जसं समजेल तसं आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत त्याची माहिती देऊ। त्याच्यानंतर त्याबद्दलचा जो GR आहे किंवा त्याबद्दल जो लागणारा फॉर्म आहे तो अजूनपर्यंत माझ्यापर्यंत आला नाही आहे, तो जसाही येईल तसा मी आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोचवेन। मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबही करा, कारण अशा प्रकारचे नवनवीन योजना, त्याच्यानंतर नवनवीन माहिती आणि रोजगाराबद्दल रोज एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतो। चला तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन विषयासह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।